को सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाएं मुंबई, नवी मुंबई एवं बॉलीवुड की ताजातरीन खबरें। सिडको ने अत्यंत कूटनीति ने व कोरोना प्रबंधाचा फायदा घेऊन अनधिकृतरित्या जो संचालक मंडळाचा निर्णय घेऊन तो ठराव त्यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने विमानतळाचा पाठवला त्याला माझा हरकत आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा ठराव सिडको संचालक मंडळाने मंजूर करून शासनाकडे पाठवलाय। या निर्णयाविरोधात प्रकल्पग्रस्तांसमवेत आता सामान्य नवी मुंबईकरांमध्ये देखील आक्रोश निर्माण झालाय। सिडकोच्या याच निर्णयाविरोधात सामान्य नवी मुंबईकर शैलेश घाग यांनी सिडको भवन बाहेर एकपात्री जन आंदोलन केले व सिडकोने पाठवलेल्या ठरावाला आपली हरकत असल्याचे सांगितले। मी या ठिकाणी आज माझं निवेदन माननीय कोकण आयुक्त, माननीय मुख्यमंत्री व माननीय सिडको संचालक यांना देण्यासाठी आलेला विषय आहे नवी मुंबई विमानतळाला नामकरणाच्या संदर्भातलं। सिडकोने अत्यंत कूटनीतीने व कोरोना प्रबंधाचा फायदा घेऊन अनधिकृतरित्या जो संचालक मंडळाचा निर्णय घेऊन तो ठराव त्यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने विमानतळाचा पाठवला त्याला माझा हरकत आहे। त्या हरकती संदर्भात मी आज निवेदन दिलेले आणि माझं म्हणणं स्पष्ट मांडलेलं आहे। त्यांनी असेही सांगितले की दीबा पाटील यांचे कार्य आभाळा एवढे आहे आणि म्हणून नवी मुंबई विमानतळाला दीबा पाटील यांचे नाव देण्याची मागणी त्यांनी केली। दीबा पाटील साहेबांनी आपण जर त्यांचा वैधानिक आणि संसदीय कार्यकाल बघितला तर त्यांनी कुळ कायदा, जमीन कायदा, तलाट्यांच्या सातबारा अधिकार काढण्याचा कायदा, सीमा प्रश्नावर लढलेले आहेत, बेळगाव प्रश्नी लढलेले आहेत, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात लढलेले आहेत। इतका उंच विचारसरणी, उत्तुंग नेतृत्व असणारा असा हा आमचा महाराष्ट्रातील नेता आणि त्या नेत्याच्या निधनपश्चात इतकं कार्य आहे, त्याचं आभाळ एवढं कार्य आहे, त्याचा आभाळ आम्हाला अभिमान आहे आणि ह्या अभिमानाची कुठंतरी पायमल्ली हे सिडकोच्या अनधिकृत मंडळ जे आहे यांना काय म्हणतात पार्लमेंटरी बोर्ड म्हणतात यांचं ते करते, कुणाला याने अधिकार दिला कायदा करण्याचा, हे अत्यंत साफ चुकीचं आहे। आदरणीय मुख्यमंत्री महोदय, आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय, आदरणीय राज्यपाल महोदय यांच्या माध्यमातून मी विनंती करतो मायबाप सरकारला की माननीय स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव या विमानतळाला देऊन त्यांनी जी संघर्ष करण्याची प्रेरणा या देशाला दिली, आज देशामध्ये अनेक आंदोलनं चालू आहेत, त्या आंदोलनाची संघर्षाची ज्योत ही कायम प्रज्वलित राहावी यासाठी त्या विमानतळाला स्वर्गीय दिबा पाटील यांचंच नाव द्यावं अशी माझी भूमिका आहे। त्यांनी असेही सांगितले की कोरोनामुळे आज त्यांनी एकटे येऊन निवेदन दिले आहे, परंतु जर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय दिबा पाटील यांचे नाव दिले गेले नाही तर सिडकोला टाळे लावू असा इशारा देखील त्यांनी दिला। मेरे पोलीस भाई, इन्होंने पिछले साल और अभी पिछले एक दो महीने से कोरोना में काफी झेला है, कोरोना का कायदा लागू है महाराष्ट्र में, मैं वो कायदे का भंग नहीं करना चाहता हूँ। मेरे काफी दोस्त, मेरे काफी लोगों ने मुझे जो मैं अनेक समाजों से जुड़ा हूँ उन्होंने कहा कि हम भी आते हैं, तो मैंने उनको हाथ जोड़ के विनती की कि मैं निवेदन देने जा रहा हूँ, मेरा कोई आंदोलन नहीं है, लेकिन इसके पश्चात मैं माननीय पुलिस विभाग से परमिशन लेके यहाँ पे उपोषण करने वाला हूँ। और दूसरी बात, मैं इसी उपोषण के पश्चात ये निर्णय नहीं हुआ तो इस सिडको को मैं ताला लगाने वाला हूँ। ब्यूरो रिपोर्ट, NMTV न्यूज़।